अकोला शहरात 123 करोड रुपये खर्च करून उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली. 3 दिवसांपूर्वीच या उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडला. पण हाच उड्डाणपूल आता अकोलेकरांमुळे अडचणीत येत असून या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे. भकास पडलेल्या अकोला शहराचा विकास होण्यास सुरुवात झाली आणि कासव गतीने का होईना अकोला शहरात 2 उड्डाणपूल सुरू झाले. रहदारीला अडथळा नको म्हणून सुरू करण्यात आलेला हा उड्डाणपूल आता अपघाताला निमंत्रण देत असून त्याला कारणीभूत देखील आपणच आहोत. सायंकाळच्या सुमारास या उड्डाणपुलावर नागरिकांची प्रचंड प्रमाणात गर्दी होत असून पोलिसांना देखील हे नागरिक जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. सायंकाळच्या सुमारास या उड्डाणपुलावरून सुरू असलेली वाहतूक आणि नागरिकांची सेल्फी घेण्याची धडपड ही जीवघेणी ठरत असल्याचे पाहावयास मिळत आहे. सायंकाळच्या सुमारास याच उड्डाणपुलावर युवक तसेच अकोल्यातील नागरिक परिवारासह येथे येतात. याच ठिकाणावरून वाहतूक सुरू असते आणि उड्डाणपूल बघण्यासाठी आलेले नागरिक आपले फोटो आणि व्हिडिओ सेशनमध्ये मग्न असतात. पोलिसांनी वारंवार हाकलून लावले तरी पोलीस जाताच नागरिकांची गर्दी होण्यास सुरुवात होते. हे नागरिक पोलिसांना जुमानत नसल्याने पोलिसांना बळाचा वापर देखील करावा लागत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. आपला जीव हा लाख मोलाचा आहे पण असे जीवघेणे फोटो सेशन करून आपण आपला जीव धोक्यात घालत असल्याचे भान देखील अकोलेकरांना राहिले नाही. अशा वेळेस येथे अपघात घडून जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण हा प्रश्न उभा ठाकला असून हा उड्डाणपूल जीवघेणा सेल्फी पॉईंट बनला आहे असे बोलणे वावगे ठरणार नाही. दीपक गवई, ANN News, अकोला.